महिन्यापूर्वी कांद्याचे दर उतरले होते, मात्र लॉकडाऊनमुळे पुन्हा कांद्याचा दर प्रति किलो 50 ते 60 रुपये झाला होता. बुधवारी एपीएमसीमध्ये 175 हून अधिक ट्रक कांदा दाखल झाला असून इतका कांदा विक्री कोठे करणार असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत आवक बंद ठेवण्याचा विचार त्यांनी चालवला आहे. कांद्याचा तुटवडा संपुष्टात आला असून बुधवारी बाजारपेठेत प्रति क्विंटल 1800 ते 2200 दराने कांद्यांची विक्री झाली असल्याची माहिती कांदा बटाटे व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी दिली. 8 दिवस मागचे 8 दिवस आमचं मार्केट यार्ड पूर्णपणे आम्ही बंद ठेवलेलं होतं. आम्ही तसं लोकल पुरतं किंवा गोवा पुरतं त्यांच्यासाठी जेवढा अवेलेबल होईल तेवढा स्टॉक आम्ही अवेलेबल करून ठेवला होता. परत कालपासून तो जरा थोडा तुटवता आम्हाला जाणवायला लागल्यानंतर आज आम्ही मार्केट ओपन ठेवलेलं आहे. तर हा मार्केट पण आज आम्ही स्टॉक आमच्या मार्केटला थोडी आवक वाढलेली आहे म्हणून आम्ही परत हा एक निर्णय घेतला आहे. परत 8 दिवस आमचं APMC लोकल मार्केट बंद राहील. कारण हे जो आज आमच्याकडे जेवढा स्टॉक अवेलेबल आहे तो आमच्या इकडे बेळगाव शहराला किंवा आमच्या इकडनं जातो गोवा कोकण पट्टा ह्या सगळ्याला 8 दिवस तो आरामात पुरेल आणि त्याला कुठला दराचा काही धोका होणार नाही किंवा दर किंवा वाढणार नाहीत किंवा तुटवता होणार नाही ह्या काळजीप्रमाणे आम्ही निर्णय तो एक घेतलेला आहे. तर आता आमच्याकडं आलेली आवक महाराष्ट्रातून आज 150 गाड्या आमच्याकडं आलेल्या आहेत आणि काही काही त्या ठिकाणी जिथून आवक आलेली आहे तिथं काही काही रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. फक्त आमची प्रशासनाला किंवा APMCला आम्ही एवढं एक त्यांना विनंती करतो की बाबा जे कालपर्यंत त्यांनी इथं स्कॅनिंग गेटवर ठेवलेलं होतं स्कॅनिंग करून गाड्या आज सोडत होते ड्रायव्हरांना शेतकऱ्यांना चेक करून सोडत होते पण आज आवक जास्ती प्रमाणात आल्यामुळं त्यांचं स्कॅनिंग वगैरे आज आम्हाला काही दिसत नाही आहे. तर मी त्यांना आवाहन करतो की बाबा थोडंफार ह्यात थोडी काळजीपूर्वक लक्ष घेऊन आणि इथं आलेले शेतकरी किंवा व्यापारी खरीददार वगैरे ह्यांच्यासाठी थोडी पाण्याची सोय किंवा काही थोडे हॉटेल चहा कॅन्टीन वगैरे काहीतर सुव्यवस्था त्यांना करता येईल त्यांची गैरसोय होऊ नये. कारण शेतकरी आमच्याकडे 250-350 किलोमीटरपर्यंत आलेले आहेत त्यांना इथं प्यायला पाणी देखील नाही आहे. आज आमची परिस्थिती अशी आहे आम्ही घरातनं एकाच दुसरी बाटली आणून दुसरं आणणार काय. तर त्या हिशोबानं थोडं त्यांनी पाण्याची किंवा चहा वगैरे किरकोळ थोडीफार ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या थोडी सोयी करून ठेवावीत. फक्त एवढीच आमची प्रशासनाला किंवा APMCला विनंती करतो. हा शॉर्टेज म्हणजे कसा होता मागच्या आठवड्यापर्यंत थोडा हा अति स्ट्रिक्ट होईल लोक गाड्या येणार नाहीत ह्या हिशोबानं थोडा तो दर तेजीबाबत पुढं कांद्याचा तुटवता होईल ह्या उद्देशानं तो मग जरा थोडा मार्केट टाईट झालेला होता. पण आज सरकारनं जे पाऊल उचललं आहे हे एसेन्शियल कम्युनिटीमध्ये धरून तर त्याचा सप्लाय नियमितपणे सुरळीत चालू आहे. म्हणजे ते दर परत आटोक्यात येऊन आहे त्या बाजारात. आता तो जो तुम्हाला पूर्वी प्रॉब्लेम असायचा आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं लोकल असो किंवा बाहेरचे असो गाड्यांची ज्या शेतीमालाच्या गाड्या वगैरे आहेत त्यांना पासेस दिलेले आहेत आणि त्यांचा सप्लाय व्यवस्थित सुरळीत ठेवलेला आहे. मग ह्याच्या पुढं मला नाही वाटत तुम्हाला ह्याचा कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होईल. तुम्हाला भाजी आहे त्या दरात योग्य दरात तुम्हाला उपलब्ध होईल. तो फक्त 2-4 दिवसापूर्वी जरा गिरायकांच्यात एक भीती होती की बाबा हे असं काहीतरी सरकारचं निर्णय मग जरा कुठं काहीतरी स्ट्रिक्ट होईल आम्हाला पुरवठा होणार नाही म्हणून त्या हिशोबानं गिरायकांनी थोडा एक्सेस माल घेतला त्यामुळं तो थोडा दराचा फरक झाला होता. ज्या मागची कारणं म्हणजे एक तर इथं थोडं आम्हाला लेबरचं खूप मोठा तुटवता जाणवत आहे. आमचं एसेन्शियल कम्युनिटीमध्ये मोडून तुम्ही आम्हाला दुकानं तर आम्ही चालू ठेवलेलं आहेत पण आमच्या पुढं सगळ्यात मोठं आव्हान आणि त्रास म्हणजे आमच्याकडे आता लेबर कोण येत नाही आहे. गाडी उतरायला हमाल येत नाही आहेत. हे बाबा ठीक आहे आता आमच्याकडे इथनं 10-20 किलोमीटर अंतरावरनं लेबर जे येतं त्यांच्या गावागावात प्रत्येकाकडे स्ट्रिक्ट असल्यामुळं आणि हवे सगळ्या लेबरना तर APMC पास देऊ शकत नाही आहे त्यामुळे ती आमच्याकडे येऊन पोचू शकत नाही आहेत. आणि त्यांच्या घरात पण एक भीतीचं वातावरण आहे की बाबा ठीक आहे आमची जर घरची जर इकडे APMC झाली त्यांना काय उद्या कमी जास्त झाला म्हणून आम्ही कुठल्या आमच्या कर्मचाऱ्याला किंवा आमच्या आधी बाबा ठीक आहे स्टाफला फोर्सही करू शकत नाही की बाबा तुम्ही कामावर आलंच पाहिजे. जी स्व इच्छेनं यायला लागले त्यांचं आम्ही स्वागत करून त्यांना बाबा ठीक आहे हे करून आम्ही त्यांना काम करणार पण आम्ही वैयक्तिक कुणाला कुठल्याही हमालाला किंवा दलाला फोर्स करून आम्ही कुणालाही बोलवत नाही आहे. तर हे एक आमच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्या हिशोबानं आज थोडं हे आम्ही बंद ठेवणार नव्हतो पण मालाचा मालाची आवक इतकी झालेली आहे आणि लेबरचा प्रॉब्लेम इतका आहे की ते आम्हाला त्या केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे कंट्रोलमध्ये गोष्टी पण येणार नाहीत आणि कांद्याला बाबा ठीक आहे कोण जर आम्ही मार्केट चालू ठेवलो तर कांदा फुकट जरी कोण घेणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण हा कांदा जो पण आमच्याकडे आलेला आहे तो लोकल आणि गोव्यापुरतंच फक्त खपणार आहे. तो आम्हाला ह्याच्यापूर्वी आमच्याकडं मार्केट तमिळनाडू केरळ कर्नाटकमध्ये आमचा माल जात होता पण आज तिकडे जायला आमच्याकडे गाड्या भेटत नाही आहेत. म्हणून हा जो आमच्याकडे स्टॉक आहे आम्ही हा लोकल पुरता आमच्या बेळगाव डिस्ट्रिक्ट पुरता किंवा गोव्यापुरता विचार करून ते आमच्याकडे पुरेपूर स्टॉक आहे त्या निर्णयाला आम्ही बाबा ठीक आहे त्या हिशोबानं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. कामधंदा बंद करून घरात बसलेल्या नागरिकांना आर्थिक अडचण देखील भासत आहे.
अशातच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने आर्थिक भूर्दंड बसत आहे. सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने मुभा दिली आहे. दरम्यान बेळगाव मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक झाली नसल्याने दर वाढले होते. उपलब्ध कांदा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती, त्यामुळे नागरिकांना जादाचे पैसे मोजावे लागले. शेतकऱ्यांसह नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी व्यवहार सुरू ठेवण्यात आल्याचे व्यापारी संभाजी होनगेकर यांनी यावेळी सांगितले. हा समाज आमचा शेवट पोटासाठी खाल्याशिवाय पर्याय नाही, त्यासाठी सरकारनं किंवा जीवनावश्यक वस्तूला थोडं मुभा दिलेली आहे आणि हे जीवनावश्यक वस्तू काही प्रमाणात संप्रमाणात वाटप चाललं आहे, प्रयत्न चालू आहेत. परंतु समाज आमचा शेतकरी वर्ग इतका मोठा आहे, बऱ्याच अडचणी आहेत. पिकवलं तर विकलं पाहिजे, विकल्याशिवाय तो पोटाला पोट भरू शकत नाही अशी गोची शेतकऱ्यापुढे निर्माण झालेली आहे. आणि शेतकरी पिकवलेला माल आपापला माल मार्केटमध्ये आणून आपली गुजर आपली पोट पाण्याची व्यवस्था करायची व्यवस्था तो करत प्रयत्न करत असतो. आणि असं संकट देशावर तर आलं आहे, पण त्याचबरोबर जनतेमुळेसुद्धा संकट मोठं आलेलं आहे. आलेले माल विकून आपला पोट गुजार केला पाहिजे, पोटाची व्यवस्था केली पाहिजे, संसार चालवला पाहिजे. परंतु त्याहूनसुद्धा महत्त्व आहे की जीवन महत्त्वाचं आहे. जीव वाचला की आपण उद्या काही कमू शकतो, परंतु सध्या सावधगिरी एकच पर्याय आमच्याकडे आहे. बेळगाव APMC मध्ये येणाऱ्या वाहन चालकांची तपासणी केली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणार कोण असा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे APMC आणि प्रशासनाने याची दखल घेऊन वाहन चालकांची व वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय चाचणी करावी अशी मागणी महेश सचदेव, विवेक पाटील, विश्वास टुमरी आदींनी केली. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.